गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. उजनी धरणासह कन्हेर कोयना धरणाच्या निर्मितीवेळी हजारो शेतकऱ्यांना विस्थापित व्हावं लागलं होतं. मागील अनेक दशकांपासून या धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. तरीही अजून हजारो धरणग्रस्तांच्या समस्या प्रश्नांकडे शासन गंभीरतेनं पाहत नाही अशीच भावना धरणग्रस्तांमध्ये निर्माण झाली आहे. आज पंढरपुरात श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन करू असा इशारा यावेळी मोहन अनपट यांच्याकडून देण्यात आलाय. उजनी कन्हेर कोयना धरणग्रस्तांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं करण्यात आलेली आहेत. खरं तर धरणग्रस्तांचे प्रश्न हे धोरणात्मक नसून फक्त अंमलबजावणीच्या प्रश्नाचे आहेत. जे धोरणात्मक प्रश्न आहेत अशा प्रश्नावर डॉक्टर भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय घेऊन ते निर्णय सोडवण्यात आलेले आहेत. परंतु आज जे आमचे प्रश्न आहेत, ज्यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत करणे, महसुली गाव घोषित करणे, जी गावं स्वतंत्र ग्रामपंचायती झालेली आहेत अशा गावांच्या 15व्या वित्त आयोगाचे पैसे जे अखर्चित आहेत अशा पैशांना मान्यता देणे, नागरी सुविधांची कामं अपूर्ण कामं तात्काळ पूर्ण करणे, ज्या नागरी सुविधांची उर्वरित कामं आहेत त्यांना मान्यता देणे, ती कामं तात्काळ चालू करणे, वहिवाट अडथळा दूर करणे, सुगाव भोसे येथील गावठाणामधील धरणग्रस्तांना वाटप केलेल्या भूखंडांचा ताबा देणे, सुगाव येथे बेकायदा वाटप झालेले भूखंड तात्काळ रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे ठेवणे आणि ते शासकीय कामासाठी ठेवणे, त्याचबरोबर वाकरे येथील प्रत्यक्ष धरणग्रस्त राहत असलेल्या गावठाणामध्ये जे प्रत्यक्ष भूखंडामध्ये राहतात त्याचे सातबारा तयार करणे, इसबावे येथील गट नंबर 15 आणि 17 याचे कजापा करणे, असे सगळे प्रश्न घेऊन वहिवाट अडथळ्याचे प्रश्न आहेत, अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन हे आंदोलन आजचा आम्ही इशारा आंदोलन केलेलं आहे. ठिय्या आंदोलन एक दिवसाचा हा इशारा देत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर आपण हे प्रश्न गांभीर्याने घेतले नाहीत तर आम्हाला तीव्र पद्धतीनं आंदोलन करावं लागेल. या आंदोलनाच्या अनुषंगानं या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग यांनी आम्हाला आता एक लेखी पत्र दिलं आहे की आपण 4 तारखेला 3 वाजता प्रांत कार्यालयात या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही बैठक घेत आहोत. आपण हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं. परंतु आमचं हे आंदोलन आज दिवसभर आम्ही इशारा देण्याच्या पद्धतीनं आलो आहोत. हे लेखी पत्र तहसीलदार किंवा प्रांतांनी इथं येऊन प्रत्यक्ष द्यावं आणि मगच हे आंदोलन संपल ही आमची धरणग्रस्तांची भूमिका आहे. असणारी पंढरपूर तालुक्यात 6 गावं आहेत, ज्यामध्ये उजनी वसाहत, आजोती, टाकळी, सुगाव, सुगाव खुर्द आणि बिटरगाव या 6 गावाच्या स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्यात. पण यांचे महसुली गावं नसल्यामुळं यांना 15 वित्त आयोगाचे पैसे खर्च करता येत नाहीत. आणि उर्वरित विठ्ठलवाडी, नंतर नारायण चिंचोली, भैरवनाथवाडी असेल, टाकळी असेल, पांढरेवाडी, तारापूर सुरली असेल या गावांच्या स्वतंत्र नव्यानं ग्रामपंचायती स्थापन करणं आवश्यक आहे. त्यांची लोकसंख्या, त्यांची महसूल गावं करणं आवश्यक आहेत आणि म्हणून अशा गावांची गावठाण मोजणी करणं, त्यांच्या हद्दी कायम करणं आणि त्यांना महसूल गावं करणं, जोपर्यंत महसूलचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत ही गावं स्वतंत्र ग्रामपंचायती होणार नाहीत. आणि म्हणून हे प्रस्ताव भूमी अभिलेख पंढरपूर यांच्याकडे गेले अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. आमचं म्हणणं आहे त्याला तात्काळ मान्यता देऊन या गावठाणांच्या हद्दी कायम करून करणं आणि त्यांना महसुली गावचा दर्जा देणं जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावरचा, याची कारवाई तात्काळ करावी. बैठकीमध्ये एकाच बैठकीमध्ये सगळे प्रश्न सुटतील असा आमचा विश्वास नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या विभागाशी प्रश्न आहेत. परंतु मागल्या बैठकीमध्ये जे प्रश्नचे मिनिट्सला घेतलेले आहेत त्यामध्ये
आम्ही सोडवण्याची जे मिनिट्सला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या प्रश्नाबाबत नेमकं काय झालं त्याचा लेखाजोखा घ्यावा. पुढचे प्रश्न किती दिवसात सोडवणार याचं लेखी स्वरूपात मिनिट्समध्ये यावं आणि त्यानंतर समाधान झाल्यानंतर झालं तरच आम्ही त्यावर्षीची भूमिका घेऊ. येणारी निवडणूक ही आता टप्प्यात जवळ आलेली आहे आणि म्हणून इथल्या राजकीय खरं तर सगळ्याच पुढाऱ्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आम्ही म्हणजे मेनाहुनी मऊ विष्णुदास आम्ही कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हनुकाठी. त्यामुळं या मतदान रूपी काठीतनं आणि आमच्या एका एकीतून आम्ही आपणाला हे दाखवून देऊ. त्यामुळं आमचे प्रश्न आपण गांभीर्यानं घ्यावं एवढीच विनंती या निमित्तानं.